नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, ऑनलाइन अर्निंग रिलेटेड वीडियो घेऊन आलो आहे। घर बसल्या तुम्ही काम करून 30,000 रुपये महिना कमू शकता, फक्त तुमच्याकडे मोबाईल आणि इंटरनेट पाहिजेल। मग तुमचं वय कितीही असो, शिक्षण तुमचं काहीही झालं असेल तरी तुम्ही या मार्गाद्वारे पैसे कमवू शकता। हे बघा, तुम्ही 5वी 6वीचे विद्यार्थी आहात किंवा 75-76 वर्षाचे आजी आजोबा आहात, मग विद्यार्थी आहात, लेडीज आहात, तरी तुम्ही याद्वारे पैसे कमवू शकता। बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे झिरो इन्व्हेस्टमेंट आहे, एक रुपयाही खर्च न करता तुम्ही हे सगळं काम करू शकता। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भारतातली मोठी कंपनी आहे, त्याच्या अंडर त्याच्यासोबत तुम्हाला काम करायला मिळणार आहे। त्यामुळे म्हणालो बेस्ट व्हिडिओ आहे। जर का तुम्हाला तुमचा ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करायचा आहे, घर बसल्या मोबाईलवरून काम करायचं आहे, 2-3 वेबसाईट आहेत, त्यावर मी ही माहिती शोधली आणि जेन्युअन माहिती आहे, 100% जेन्युअन वेबसाईट आहे ज्याद्वारे तुम्ही हे पैसे कमवू शकता। तर व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा मित्रांनो, अनेक लोकांचे, अनेक मुलामुलींचे मेसेज येतात की मी 11वीत आहे, 10वीत आहे, मला फी भरायची आहे, घरच्यांवर प्रेशर द्यायचं नाही आहे, मला स्वतःचं इन्कम स्वतः तयार करायचं आहे। तर ही ऑपॉर्च्युनिटी सोडू नका। घर बसल्या पैसे कमवायचे असेल तर ऑलरेडी रेफर आहे ना, आपण हा व्हिडिओ टाकला आहे, हा पण व्हिडिओ बेस्ट आहे घर बसल्या पैसे कमवण्यासाठी। जर का तुमचं 18 वय कंप्लीट नाही आहे तर आजचा व्हिडिओ पाहून पण तुम्ही पैसे कमवू शकता। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप मी याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी सांगणार आहे, बेस्ट व्हिडिओ होणार आहे। चला तर बघूया। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला शॉपसी बाय फ्लिपकार्ट बद्दल माहिती देणार आहे। फ्लिपकार्टने नवीन ॲप लॉन्च केलं आहे शॉपसी, ज्याद्वारे तुम्ही तुमचा स्वतःचा ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करू शकता। स्टार्ट युअर ओन ऑनलाईन बिझनेस, झिरो इन्व्हेस्टमेंट, महिना 30,000 रुपये तुम्ही इथे कमवू शकता। हो मित्रांनो, याच्यावर अनेक आर्टिकल्स होते, ट्रस्टेड वेबसाईट आहे। हे बघा, GK Today म्हणून यावर पण मी वाचलं, त्यानंतर NDTV गॅजेट याबद्दल पण वाचलं। यांच्या म्हणण्यानुसार 25 मिलियन लोकल एंटरप्रेन्युअर्स हे तयार करणार आहात। 25 मिलियन मोठा आकडा आहे, त्यामुळे म्हणालो जर का आपले मराठी लोक पण हे तयार झाले, त्यांचा स्वतःचा ऑनलाईन बिझनेस तयार झाला, तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे। महत्त्वाचं म्हणजे जस्ट तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट करायची आहे, प्रॉडक्ट यांचे सगळं यांचं घरापर्यंत तुमच्या प्रॉडक्ट हे पाठवणार, जस्ट तुम्हाला त्यांची ॲडव्हर्टिजमेंट करायची आहे आणि ती पण फ्लिपकार्टच्या नावाने नाही करायची आहे, तर स्वतःच्या नावाने, स्वतःच्या ब्रँडने तुम्हाला करायचं आहे, कारण की ते तुम्हाला स्वतःचा बिझनेस तयार करायला मिळतो आहे। हे बघा मित्रांनो, याचं मॉडेल समजून घ्या। तुम्हाला जस्ट इथे ब्राउज कॅटेगरी करायचं आहे, जसं की समजा आता व्हॅलेंटाईन डे येतो आहे, तर त्या रिलेटेड जास्ती गिफ्ट्स येणार असतील, किंवा आता रक्षाबंधन येणार आहे, फ्रेंडशिप डे येणार आहे, तर त्या रिलेटेड तुम्ही ते गिफ्ट्स किंवा प्रॉडक्ट सर्च करू शकता। त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर इथे तुम्ही बघू शकता, प्लेलिस्ट बनवून ठेवली आहे, डिजिटल मार्केटिंग अँड ॲफिलेट मार्केटिंग। डिजिटल मार्केटिंगची प्लेलिस्ट बघितली तर बघा, फेसबुक मार्केट प्लेसवरून तुम्ही हे प्रॉडक्ट विकू शकता। ॲफिलेट मार्केटिंगच्या ही प्लेलिस्ट बघितली तर इथे बघा, तुम्ही स्वतःची फ्री वेबसाईट बनवू शकतात आणि तिथून हे प्रॉडक्ट तुमचा स्वतःचा बिझनेस प्रमोट करू शकतात। हे बघा, मी तुम्हाला एक स्टेज सेट करून दिला आहे, एक व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे, सगळी माहिती पुरवली आहे, जस्ट तुम्हाला स्वतःची एक स्टेप घ्यायची आहे, स्वतःला मेहनत करावी लागणार आहे, कारण की बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सगळी दिली आहे। फेसबुकवर मार्केट प्लेसवर कसं अकाउंट ओपन करायचं, गुगल मा बिझनेस कसं करायचं, त्याच्यानंतर फक्त इंस्टाग्रामवर कशाप्रकारे एक शॉपिंग पेज तयार करायचं, स्वतःचं स्टोअर ओपन करायचं, तो एक व्हिडिओ राहिला आहे। तुमची जर इच्छा असेल तर कमेंट करा, तो पण मी व्हिडिओ बनवेल। तर हे बघा, हे प्रॉडक्ट किंवा हे मॉडेल कसं आहे समजून घ्या। जस्ट इथे तुम्हाला तुमच्या टॉपिकनुसार, तुमच्या निशनुसार, किंवा तुम्हाला असं वाटतं की हे प्रॉडक्ट विकले जाऊ शकतं आहे, लोकांना याची गरज आहे, ते प्रॉडक्ट तुम्हाला इथे ब्राउज करायचं आहे, सर्च करायचं आहे। त्यानंतर जस्ट तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर शेअर करू शकतात, फेसबुकवर शेअर करू शकतात, स्वतःची वेबसाईट जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, ते प्लेलिस्ट बघून ते शिकून घ्या, त्याद्वारे तुम्ही ते बनवू शकतात, शेअर करू शकतात। त्यानंतर समोरच्याला ते प्रॉडक्ट आवडलं, त्यांनी जर तुमच्याकडे मागितलं, तर हे तुमच्या घरापर्यंत त्या प्रॉडक्टची डिलिव्हरी करणार आहेत आणि तुम्ही ते प्रॉडक्ट समोरच्याला देणार आहे, त्याद्वारे तुम्हाला पैसे मिळणार आहेत। हे बघा मित्रांनो, ॲमेझॉन ॲफिलिएटबद्दल आपण बघितलं, पण ते फेसबुक व्हॉट्सअपवर शेअर करता येत नाही, आपला अकाउंट ब्लॉक होतो, पण हे तुम्हाला संधी देत आहे, तुम्ही व्हॉट्सअप कशावर पण शेअर करू शकता, त्यामुळे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे। हे बघा, हा कोणताही प्रमोशन व्हिडिओ नाही, काही नाही, जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी, तुमचं इन्कम जर स्टार्ट झाला तर मला खरंच खूप आनंद होतो। अनेक माहिती किंवा अनेकांचं इन्कम स्टार्ट होतं आहे, इंस्टाग्रामवर ऑलरेडी मी टाकत असतो, त्यामुळे जर तुमचा इन्कम याद्वारे स्टार्ट झाला तर बेस्ट आणि खूप भारी गोष्ट होईल।
तर अशा प्रकारे हे मॉडेल आहे, तुम्ही ते बघू शकता, सगळी माहिती आहे। आता तुमचा प्रश्न असेल की लोक आमच्याकडनं का खरेदी करतील, तर इथे बघा 15 करोड प्लस प्रॉडक्ट आहे, म्हणजे एकाच विशिष्ट गोष्टीची करायची नाही, वाईड रेंज आहे, त्यामुळे सीझननुसार तुम्ही करू शकता एक बेनिफिट। त्यानंतर ट्रस्टेड सप्लायर आहे, यांचे 1 लाख प्लस ट्रस्टेड सप्लायर आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला प्रॉडक्ट मिळणार आहे, त्यामुळे जेन्युइन आहे, कारण की भारतात ॲमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं, त्यानंतर मिंत्रा झालं, ह्या 3 वेबसाईटवर लोकांचा जास्त ट्रस्ट आहे, 2 नंबरवर फ्लिपकार्ट आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच याचा उपयोग करू शकता। आणि 7 दिवसाच्या आत तुम्हाला इथे डिलिव्हरी मिळणार आहे, सो तुम्हाला बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही नक्कीच हे प्रॉडक्ट शेअर करून चांगली कमाई करू शकता। आता कसं करायचं, काय करायचं तुम्हाला सांगतो आहे, तर यांचं ॲप आहे शॉपसी म्हणून, तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल, प्ले स्टोअरवर जा, सर्च करा, तुमच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथूनही डाउनलोड करू शकतात। डाउनलोड केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे, बघा शेअर ऑर्डर अँड अर्न असा हा प्रोग्राम आहे, जस्ट तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, फ्लिपकार्टवर जर तुमचा अकाउंट असेल तर तोच अकाउंटद्वारे तुम्ही ते लॉग इन करा, म्हणजे तुम्हाला काही पॉईंट्स वगैरे मिळाले तर तुम्हाला स्वतःच्या खरेदीसाठी पण मदत होणार आहे, ती पण ट्रिक मी तुम्हाला देणार आहे। अकाउंट ओपन केल्यानंतर अशा प्रकारची विंडो होती, ऑर्डर अँड अर्न, सो बेस्ट प्रोग्राम आहे, महिला विद्यार्थी कोणीही करू शकता आहे। हे बघा मित्रांनो, अनेक प्रॉडक्ट्स आहे इथे, ते तुम्ही इथे शेअर करायचे आहे, जसं की मी एक प्रॉडक्ट शेअर केलं, बघा आता हे स्मार्ट वॉच मला स्वतःला घ्यायचं आहे, तर मी काय केलं, माझ्या आईच्या अकाउंटवर व्हॉट्सअपवर हे शेअर केलं प्रॉडक्ट, आणि तिथून मी हे ऑर्डर टाकणार आहे, आणि यामागे मला 900 रुपये मिळणार आहे, म्हणजे हे प्रॉडक्ट जे आहे 18,000 रुपयेचं आहे, आणि याच्यामागे मला कमिशन दाखवत आहे 900 रुपये। म्हणजे आपण स्वतःला जरी वस्तू घ्यायची असेल, किंवा घरात कोणाला घ्यायची आहे, किंवा आपण एखाद्याच्या बड्डेला जातो, रिसेप्शनला जातो, किंवा एंगेजमेंटला जातो, आपलं काही ना काही गिफ्ट द्यायचं असतं, तर आपण असे गिफ्ट मागू शकतो आहे, आणि त्याच्यामागे आपल्याला डिस्काउंट पण मिळणार आहे, म्हणजे घरच्या वस्तूंसाठी पण फायदा होणार आहे, बरेही तुम्ही अर्निंग नका करू, काय नका करू, पण स्वतःसाठी पर्सनल गोष्टींसाठी फायदा होणार आहे। सो मला हे प्रॉडक्ट किंवा हे जो मॉडेल आहे तो बेस्ट वाटला आहे, त्यामुळे मी यावर व्हिडिओ बनवतो आहे, तर अशा प्रकारे तुम्ही शेअर केल्यानंतर दिसणार आहे, तर त्याला कुठल्याही प्रकारची लिंक जात नाही। महत्त्वाचं म्हणजे मला अजून एक चांगली गोष्ट अशी वाटली की 7 डेज रिप्लेसमेंट पॉलिसी आहे, नो क्वेश्चन आस्क, म्हणजे समोरच्याला प्रॉडक्ट नाही वाटलं, त्याला वाटलं की यार नाही हे प्रॉडक्ट चांगलं नाही आहे, मला नको आहे, तर तुम्ही कुठलाही प्रश्न न विचारता डायरेक्ट हे प्रॉडक्ट रिप्लेसमेंटला पाठवू शकतात, सो ही एक चांगली गोष्ट आहे। आता हे बघा मित्रांनो, तुम्हाला जर हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर नुसतं व्हॉट्सअपवर शेअर करू नका, तुम्हाला माहिती आहे तिथून जास्त लीड मिळणार नाही। मी ऑलरेडी प्लेलिस्ट बनवलं आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, एक चांगली ॲफिलिएट वेबसाईट बनवून घ्या, फ्रीमध्ये फुकटात बनते ती, त्यानंतर फेसबुक मार्केट प्लेस बनवून घ्या, त्यानंतर मित्रांनो इंस्टाग्रामवर पेज बनवायचं असेल तर ते पण मी तुम्हाला सांगून देईल। एक चांगल्या प्रकारे सगळं तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार करा, आणि आमचे प्रॉडक्ट आहे, आम्ही ऑनलाईन अशा प्रकारचं शॉप तयार केलं आहे, आणि तिथून तुम्ही लोकांना विका। हे बघा, तुम्ही तुमच्या शहरापुरते जर विकत असाल तर तुम्हाला काहीच इन्व्हेस्टमेंट नाही आहे यांच्या म्हणण्यानुसार, पण मी थोडा अभ्यास केला, जर तुमच्याकडनं ऑर्डर यायला लागला तुमच्या शहराव्यतिरिक्त ऑल ओव्हर महाराष्ट्र जर तुम्हाला ऑर्डर यायला लागल्या, तर मित्रांनो तुम्हाला एक मुलगा वगैरे ठेवावा लागणार आहे इथे डिलिव्हरीसाठी, मग तिथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे, पण ती पण जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याच्यातनं जी ऑर्डर मिळाली आहे त्याच्यातनंच तुम्ही डिलिव्हरीचा खर्च काढणार आहात, तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुम्हाला साईड इन्कम जनरेट करायची आहे। हे मॉडेल जर तुम्ही पूर्ण बघितलं तर याद्वारे तुम्ही काय अंबानी वगैरे होणार नाही आहे, खूप श्रीमंत होणार नाही आहे, हा पण तुम्ही एक साईड इन्कम जनरेट करू शकता जस्ट मोबाईलवरून। अनेकांची मागणी होती की घर बसले स्टार्ट करायचं आहे, मोबाईलवरनं स्टार्ट करायचं आहे, तर त्या सगळ्यांसाठी मला हा व्हिडिओ योग्य वाटला म्हणून मी याच्यावर व्हिडिओ बनवला आहे। अजून तुम्हाला काही अडचणी येत असेल, इंस्टाग्रामची लिंक दिली आहे, त्यावर मला मेसेज करा, कमेंट करू शकता, जर का तुम्हाला इंस्टाग्रामवर कसं प्रेज करायचं, कसं शॉपिंग अकाउंट खोलायचं हे माहिती पाहिजे असेल, तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी नक्की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता। अजून एक गोष्ट सांगायची राहील, हे बघा आता इथे ज्यांची जी अर्निंग आहे हे पॉईंटमध्ये देत आहे, फ्लिपकार्ट कॉईन्स असतात त्यामध्ये देत आहे, बघा युअर अर्निंग गेट प्रोसीड आफ्टर द रिटेन पिरियड इज ओवर, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला हे प्रॉडक्ट विकलं समोरच्याने तुमच्याकडनं घेतलं, तर जेव्हा तो रिप्लेसमेंट पिरियड आहे म्हणजे 8 दिवसाचा 15 दिवसाचा, तर तो पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथे फ्लिपकार्टचं गिफ्ट वाउचर मिळत आहे, त्याद्वारे तुम्ही अनेक प्रॉडक्ट मागू शकता आणि समोरच्याला देऊन तिथून पैसे कमवू शकता। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरच हे बाकीचे पेमेंट मोड, म्हणजे तुम्हाला बँकेत ट्रान्सफर वगैरे पैसे होतील ते पेमेंट मोड ऑन करणार आहे, माझ्या मते 20 ऑगस्टपासून ही सर्व्हिस चालू होणार आहे, मी वाचलं होतं इंटरनेटवर, त्यामुळे बेस्ट आहे। जर का तुम्हाला व्हाउचर वगैरे नसेल पाहिजे, कॅश अमाऊंट पाहिजे असेल बँकेमध्ये, तर नक्कीच तुम्ही 20 ऑगस्टपासून चालू करू शकता। आता जस्ट तुम्ही पेज वगैरे सेटअप करून ठेवा, स्वतःचा ब्रँड तयार करून ठेवा, नंतर तुम्ही जस्ट शेअर करून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता, चांगलं मॉडेल आहे, आवडलं तर नक्की ट्राय करा, आणि तुम्ही जर ट्राय करणार असाल तर नक्की मला सांगा, 2-4 टिप्स मी तुम्हाला एक्स्ट्रा देईलच। जय हिंद, जय महाराष्ट्र।